आदई गावात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या आमदार निधीमधून करण्यात येणाऱ्या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या कामाचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते शनिवारी झाले. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेल विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असून त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अनेक विकासाची कामे मार्ग लागत आहे. त्यानुसार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या 20 लाख रुपयांच्या आमदार निधीमधून आदई गावातील साई मंदिर ते काटकरवाडी पर्यंतच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते शनिवारी झाले. यावेळी भाजपचे पनवेल तालुका सरचिटणीस भूपेंद्र पाटील, आदईचे माजी सरपंच महादू धर्मा शेळके, धर्मा सीताराम काकडे, बाळाराम रामदास पाटील, भाई रामा पाटील, राम अंबो शेळके, जगदीश भगवान शेळके, मंगेश भोपी, युवा मोर्चाचे आदई पंचायत समिती विभागीय अध्यक्ष निलेश पाटील, जनार्दन पाटील, उद्धव पाटील, राजेश काकडे, पद्माकर शेळके, कैलास पाटील, सत्यवान खांडे, किशोर म्हात्रे, श्रीचंद भंडारी, निलेश पाटील, ज्ञानेश्वर पाटील, रोहित भाई पाटील, विवेक वसंत पाटील, सूरज पाटील, किरण अशोक शेळके, तेजस म्हात्रे, सूरज म्हात्रे, प्रवीण पाटील, आशिष पाटील, एकनाथ शेळके, अनंत मोकल, गोकुलदास भंडारी, सचिन भोईर, सूरज भोईर, सुजित राम शेळके, शिशिर शेळके, रामदास पाटील, रघुनाथ शेळके, हरीश शेळके, नितीन शेळके, अनिकेत पाटील, गुरुनाथ मोकल, जीवन घरत, प्रकाश खोलपते, सचिन शिंदे, रोहित झगडे, अनुराग पांडे, अश्विन पैलवान यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. आपण आज बघितलं पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये अतिशय विकासाची कामं जोरात चालू आहेत आणि त्यातल्याच बघून आज आपण हा कामसुद्धा मला वाटते बऱ्यापैकी आदई गावामध्ये विकासाची कामं यावर्षी झालेली आपल्याला दिसतात. अजून काय राहिली असतील तर आमच्या कानावर घाला, आज नाही उद्या तर आपण ती सर्व करून घेऊ. कॉन्ट्रॅक्टरला सुद्धा विनंती राहील की हा रस्ता टिकाऊ काम कसा राहील, कारण कॉन्क्रीटचा रस्ता आहे, पाणी त्याला चांगलं मिळालं पाहिजे याच्यावर गाववाल्यांनी सुद्धा थोडं लक्ष द्यावं असं मला वाटतं. आणि आपला रस्ता आहे हा तो टिकला पाहिजे या दृष्टिकोनातनं या ठिकाणी रस्त्याचं बांधकाम हवं.